नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲक्टिव्ह टीचर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि मराठी भाषेचं लेखन करत असताना मित्रांनो, आपल्याकडून शुद्ध लेखनाच्या बऱ्याचशा चुका झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. विशेष करून वेलांटी आणि उकाराच्या बाबतीत, म्हणजे पहिली वेलांटी कधी द्यायची किंवा दुसरी वेलांटी कधी येते, पहिला उकार दुसरा उकार, या गोष्टी करत असताना आपण थोडंसं गोंधळात पडतो. पण मित्रांनो, आता आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर हा तुमचा जो गोंधळ आहे तो थोडासा कमी होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेलांटीचे नियम बघणार आहोत. म्हणजे ऱ्हस्व वेलांटी, म्हणजेच पहिली वेलांटी कधी येते किंवा कोणत्या शब्दाला कोणत्या अक्षराला दुसरी वेलांटी येते, याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे तुम्हा सर्वांना शुद्ध लेखनाचा सराव होण्यासाठी, तुमचं शुद्ध लेखन अचूक होण्यासाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे वेलांटीचे नियम आहेत ते समजावून घ्या. आणि चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जे खाली सबस्क्राईबचं लाल बटन दिसतं त्यावर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर वेलांटीचे नियम बघूयात. तर मित्रांनो, वेलांटीचे नियम बघण्यापूर्वी आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर याची माहिती असणं खूप गरजेचं आहे, कारण या ऱ्हस्व आणि दीर्घ स्वरांवरच पहिली वेलांटी किंवा ऱ्हस्व वेलांटी, दुसरी वेलांटी म्हणजे दीर्घ वेलांटी ही द्यायची, हे डिपेंड असतं. त्यामुळे आपण आधी इथे जाणून घेऊया की ऱ्हस्व स्वर कोणते आहेत आणि दीर्घ स्वर कोणते आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, अ ई उ ऋ आणि लृ हे जे स्वर आहेत या स्वरांना ऱ्हस्व स्वर असं म्हटलं जातं. अ ई उ ऋ आणि लृ, आणि ते सोडून जे उरलेले स्वर आहेत आ ई उ म्हणजे दुसरा उ, ऊस उ मधलं ए ऐ ओ औ, हे जे स्वर आहेत या स्वरांना दीर्घ स्वर असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, हे ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर तुमच्या लक्षात असलेच पाहिजे, कारण त्यावरच उकार वेलांटीचे नियम काही डिपेंड आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा समजावून घ्या, ऱ्हस्व स्वर कोणते आहेत, अ ई उ रु आणि लृ हे ऱ्हस्व स्वर आहेत, आणि दीर्घ स्वर कोणते आहेत, आ ई उ ए ऐ ओ आणि औ हे दीर्घ स्वर असलेले आपल्याला पाहायला मिळतात. चला तर आता आपण आपले वेलांटीचे नियम बघूयात. म्हणजे वेलांटी कधी द्यायची, पहिली वेलांटी कधी द्यायची, दुसरी कधी द्यायची, याबाबतीतला पहिला नियम आहे बघा. तर मराठी शब्दातील पहिल्या अक्षराला शक्यतो पहिली वेलांटी असते. बघा मित्रांनो, मी इथे मुद्दाम शक्यतो असा शब्द वापरलेला आहे. शक्यतो असा का वापरलेला आहे, कारण मित्रांनो, जास्तीत जास्त मराठीमध्ये जेवढे शब्द तुम्ही बघाल ज्याच्या पहिल्या अक्षराला वेलांटी आहे, ती वेलांटी जास्तीत जास्त वेळा तुम्हाला पहिली वेलांटीच पाहायला मिळते. काही अपवाद आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत कोणकोणते अपवाद आहेत, पण जास्तीत जास्त मराठीमधील अक्षरांना म्हणजे शब्दाला पहिली वेलांटी जर असेल, पहिल्या अक्षराला वेलांटी, तर ती पहिलीच असते. काही शब्द बघूया आपण. बघा या ठिकाणी बघा, दिवस किरण पहिली वेलांटी आली, बघा हिरवा पहिली, पिवळा पी पहिला आला, नियम नी पहिली वेलांटी आली, विसावा वी पहिली वेलांटी, किनारा पहिली वेलांटी आली, बघा निळा नी पहिली वेलांटी, जिवलग जी पहिली वेलांटी, दिनकरच दी पहिलं वेलांटी, शिफारस शी पहिली वेलांटी, चिरमुरे ची पहिली वेलांटी, विनायक वी पहिली वेलांटी. तर मित्रांनो, अनेक शब्द आहेत ज्याच्यामध्ये जर पहिल्या अक्षराला वेलांटी आली असेल तर ती जास्तीत जास्त वेळा ही पहिली वेलांटीच असते. तुम्हा सगळ्यांची नावं, आपली जी नावं असतात त्या नावांना तर डेफिनेटली पहिलीच वेलांटी असते. तुम्ही अनेक नावं बघा, कोणतीही नावं बघा, उदाहरणार्थ बघा आपण शिवाजी बघूया, शिवाजीचं शी पहिलंच येतं, बरोबर ना, किंवा चिंतामणी ची पहिलंच आलेलं आहे, बरोबर ना. अशी अनेक नावं जर आपण घेतली तर त्याच्यामध्ये सुद्धा पहिलीच वेलांटी आलेली पाहायला मिळते. त्यामुळे हा नियम तुम्ही इथे तुमच्या डोक्यामध्ये फिट करून ठेवा की ज्यावेळी मराठीमधील एखाद्या शब्दाच्या पहिल्या अक्षराला वेलांटी आली असेल तर ती शक्यतो पहिली वेलांटीच द्यायची. आता काही शब्दांना दुसरी वेलांटी असते, पण ते अपवाद शब्द आहेत किंवा ते वेगळा नियम लागतो, त्यांना ते देखील आपण पुढे बघणार आहोत. पण असे जर काही असेल तर एकदा तुमच्या ते लक्षात आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की बाबा या शब्दाला दुसरी वेलांटी लागते, याला पहिली येत नाही. त्यामुळे हा एक नियम तुम्ही इथे लक्षात घ्यायचा आहे. चला आता त्याच्यानंतर वेलांटीचा दुसरा नियम बघूया आपण. तर बघा, दुसरा नियम सांगतो, एक अक्षरी शब्दाला नेहमी दुसरी वेलांटी द्यावी, हा फिक्स नियम आहे. एक अक्षरी जर शब्द असेल तर त्याला वेलांटी आली असेल तर ती वेलांटी नेहमी दुसरी वेलांटीच द्यावी. इथं काही मी शब्द लिहिलेत बघा, ती, एखाद्या मुलगीकडे आपण जेव्हा बोलतो तिला तर ती असं म्हणतो, बरोबर ना, ती किंवा ही, जी, पी, मी, हे काही शब्द आहेत मित्रांनो, एक अक्षरी शब्द आहेत. तर या एक अक्षरी शब्दाच्या सगळ्या वेलांट्या बघा तुम्ही, प्रत्येक अक्षराला ही दुसरी किंवा दीर्घ वेलांटीच आलेली पाहायला मिळते. ती, ही, जी, पी, मी, सर्वच्या सर्व एक अक्षरी शब्दाला दुसरी वेलांटीच येते. तुम्ही कधीही मी या शब्दाला पहिली वेलांटी द्यायची नाही, पाणी पी मधलं पीला पहिली वेलांटी द्यायची नाही. तर हा इथं नियम तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. परंतु याला एक अपवाद आहे मित्रांनो, आणि तो अपवाद आहे नी. नी म्हणजे काय,
नी याचा अर्थ मित्रांनो बऱ्याचदा बघा आपण असं वापरतो, तू नी मी बरोबर ना, तू जसा आणि वापरतो तसा नीचा अर्थ होतो। तर हे जे नी आहे ते इथे अपवाद आहे, हे नी नेहमी ऱ्हस्वच लिहावं लागतं, कारण हा तत्सम शब्द आहे। तत्सम शब्द कशाला म्हणतात, तर तत्सम शब्द म्हणजे जे शब्द संस्कृत भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये काहीही बदल केलेला नाही, ना उकारात ना वेलांटीमध्ये ना काही, बरोबर। तर त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात, तत्सम शब्द जे संस्कृत भाषेत ना आपल्या भाषेत आलेले आहेत मराठी भाषेमध्ये, ओके। तर ते शब्द जसेच्या तसे लिहावे लागतात, आणि हा तत्सम शब्द आहे, आणि नी संस्कृत भाषेमध्ये पहिली वेलांटी आहे, त्यामुळे मराठी भाषेमध्ये सुद्धा पहिली वेलांटीच त्याला दिली जाते। तर हा दुसरा नियम तुमच्या लक्षात आला असेल, एक अक्षरी शब्द असेल तर त्याला दीर्घच वेलांटी द्यायची असते। चला आता तिसरा नियम बघूया, आपण समजून घेऊया, ओके। नियम क्रमांक 3 बघा, मराठी शब्दातील शेवटच्या अक्षराची वेलांटी दीर्घ किंवा दुसरी असते। मराठी शब्दातील शेवटच्या अक्षराला जर वेलांटी आली असेल तर ती दीर्घ किंवा दुसरी वेलांटी असते। बघा अनेक शब्द इथे मी दिलेले आहेत, बघा आरती ती बघा शेवटी आली, दुसरी आली, गती शेवटी आली, मिरची शेवटी आली, चिमणी नी शेवटी आलेला आहे, राणी पिवळी अळी दीर्घ वेलांटी, दिली दीर्घ वेलांटी, एवढी तिरपी परी पायरी पालवी सावली दिवाळी तिसरी, असे अनेक शब्द आहेत ज्या शब्दाच्या शेवटी किंवा शेवटच्या अक्षराला जर वेलांटी आली असेल तर ती वेलांटी नेहमी दीर्घ वेलांटी किंवा दुसरीच वेलांटी द्यायची असते। हा नियम तुमच्या डोक्यामध्ये फिट करून ठेवा, कधीही कोणत्याही मराठी शब्दाच्या शेवटच्या अक्षराला वेलांटी आली ती नेहमी दुसरी वेलांटीच आपण द्यायची असते। लक्षात आलं, पहिला नियम आपण बघितला होता, शक्यतो पहिली वेलांटी पहिल्या अक्षराची वेलांटी ह्रस्व असते आणि शेवटच्या अक्षराची वेलांटी दीर्घ असते। हे दोन्ही नियम तुम्ही कंपॅरिझनमध्ये घेऊ शकताय। इथे एक शब्द देखील आहे बघा, मिरची, मी मध्ये पहिल्यांदा वेलांटी आली, पहिल्या अक्षराला ती ह्रस्व आली, मी ची शेवटी आली दीर्घ आली। किंवा इथं बघा चिमणीमध्ये ची पहिली आली ह्रस्व, नी शेवटच्या अक्षराला आली दीर्घ आली। किंवा पिवळी बघा, प पहिल्या शब्दाला पहिली वेलांटी शेवटच्याला दुसरी वेलांटी। दिवाळी बघा, पहिल्या शब्दाला पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी शेवटच्या अक्षराला शेवटची वेलांटी दुसरी वेलांटी सॉरी। तिसरीमध्ये बघा, पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी र शेवटचं अक्षर आहे त्याला दुसरी वेलांटी। म्हणजे हा नियम इथं तुम्ही लक्षात घ्या की मराठी शब्दातील शेवटच्या शब्द अक्षराला जर वेलांटी आली तर ती नेहमी दुसरी वेलांटीच द्यायची किंवा दीर्घ द्यायची। आणि पहिला नियम बघितलेला की पहिल्या शब्दाला जर आली ती शक्यतो म्हटलेलं आहे मी, शक्यतो म्हणजे जास्तीत जास्त वेळा पहिलीच वेलांटी द्यायची असते ऱ्हस्व। आता इथे सुद्धा मित्रांनो काही अपवाद आहेत, इथे दोन शब्द लिहिलेत बघा मी, तथापि अद्यापि, तथापि बरोबर ना, तथापि अद्यापि, हे जे दोन शब्द आहेत या दोन शब्दाच्या शेवटी प ला वेलांटी आलेली आहे परंतु ती ऱ्हस्व वेलांटीच आलेली आहे। कारण हे तत्सम शब्द आहेत, पुन्हा एकदा सांगतो मी, तत्सम शब्द जे संस्कृतमधून आलेले आहेत त्यामुळं ते जसेच्या तसे आपल्या मराठी भाषेमध्ये स्वीकारले गेलेले आहेत। तर हे दोन अपवाद आहेत, तथापि अद्यापि। अजून जर काही अपवाद तुम्हाला भेटले तुमच्या पुस्तकांमध्ये वगैरे किंवा तुमच्या वाचनात आले तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये पोस्ट करा। चला तर मित्रांनो आपण आता तीन नियम बघितले आहेत आणि निश्चितच तुम्हाला हे तिन्ही नियम समजले असतीलच, आणि समजले असतील तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा, कमेंटमध्ये देखील तुम्हाला योग्य ती कमेंट नक्की पोस्ट करा। चला तर आता याच्यानंतर आपण पुढचा नियमकडे जाऊया, पुढचा नियम बघा आपला, ओके। चला चौथा नियम बघा, मराठी शब्दातील शेवटचे अक्षर अकारांत असल्यास त्याच्या उपांत्य अक्षर किंवा अगोदरच्या अक्षराला दुसरी वेलांटी द्यावी। अकारांत म्हणजे शेवटचं, अकारांत शेवटचं अक्षर हे अ असेल, ज्याचा उच्चार किंवा त्याच्यामध्ये जो स्वर आहे तो अस्वर असेल, तर त्याचं उपांत्य म्हणजे अगोदरच्या अक्षराला किंवा त्याच्या उपांत्य किंवा अगोदरच्या अक्षराला दुसरी वेलांटी द्यावी। आपण उदाहरणच घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येतील। तर बघा या ठिकाणी कठीण हा शब्द आहे, बघा कठीण, आता कठीणमध्ये बघा शेवटचं अक्षर म्हटलं आहे आम्ही, इथं लक्षात घ्या अकारांत शेवटचं अक्षर, लक्षात घ्या शेवटचं अक्षर न आहे म्हणजे त्याच्यामध्ये अस्वर आहे, त्याला आ ई उ ए आई ओ औ हे काय लागलेलं नाही आहे, फक्त अ आहे त्याच्यामध्ये, म्हणून त्याच्या अगोदरचं उपांत्य अक्षर ठी दीर्घ लिहिलेलं आहे, बघा दुसरी वेलांटी आली। किंवा इथं बघा विहीर र शेवटी आलं आणि त्याच्या आधीचं अक्षर दीर्घ आलं, इथं बघा नीट ट शेवटचं अक्षर त्याच्या आधीचं अक्षर नी पहिलं आलं। आता लक्षात आलं इथं हा नीट शब्द आपल्या मगाच्या नियमामध्ये म्हणजे पहिल्या नियमामध्ये बसत नाही। मी काय सांगितलं होतं पहिल्या नियमामध्ये की मराठी शब्दामध्ये पहिल्या अक्षराला जर वेलांटी आली तर ती शक्यतो पहिली द्यायची, पण इथं बघा पहिली वेलांटी आली पण ती दुसरी आलेली आहे का,
म्हणजे पहिल्या अक्षराला वेलांटी आली पण ती दुसरी वेलांटी आहे. का आलेली आहे इथं? कारण त्याचं शेवटचं अक्षर जे ट आहे ते अकारांत आहे म्हणून त्याचं दीर्घ झालेलं आहे. इथं सुद्धा बघा त आहे म्हणून त्याच्या आधीचं वी केलेलं आहे. जी व हे बघा आधी जी दुसरी घेतलेली आहे. गरीब ब आलं त्याच्या आधी री दुसरी घेतलेली आहे. जमीन न च्या आधीचं अक्षर मी आलेलं आहे दुसरी वेलांटी आहे. लक्षात आलं? म्हणजेच मराठी शब्दामध्ये जर शेवटचं अक्षर किंवा अकारांत अक्षर शेवटचं अकारांत असेल तर त्याच्या आधी दुसरी वेलांटीच द्यायची असते. सजीव असा देखील एक शब्द आहे, बघा घेऊया आपण सजीव. हे बघा व आलं अ, व म्हणजे अस अकारांत आलं त्यामुळं त्याच्या अगदी अक्षर जी दीर्घ वेलांटी आलेली आहे, बरोबर ना. किंवा बघा पाळीव प्राणी आपण म्हणतो त्याच्यामधला पाळीव शब्द बघा पाळीव व आलं म्हणून दीर्घ वेलांटी आलेली आहे पाळीव, बरोबर ना. किंवा आपण बघा वांग्याचं भरीत का तुमची मम्मी करत असेल ना वांग्याचं भरीत तर भरीत शब्द कसा लिहितो आपण बघा भरीत त आलं म्हणून इथं त्याच्या आधीचं दुसरी वेलांटी आलेली आहे. तर हा नियम थोडासा तुम्हाला कठीण वाटेल समजून घ्यायला पण आता लक्षात आलं असेल अनेक उदाहरणं मी तर दिलेली आहे तुम्हाला, तुम्हाला देखील तुमच्या पुस्तकामध्ये अनेक उदाहरणं अशी पाहायला मिळतील. तर नियम पुन्हा एकदा सांगतो बघा की मराठी शब्दाच्या शेवटचं अक्षर एखाद्या शब्दातील शेवटचं अक्षर हे अकारांत असेल म्हणजे अ स्वराचं असेल तर त्याच्या आधी जर एखादी वेलांटी आली तर ती नेहमी दीर्घ वेलांटीच द्यायची असते. हे बघा सगळी उदाहरणं इथं दिलेली आहेत. चला तर हा देखील चौथा नियम तुम्हाला निश्चितपणे समजलेला असेल. तर या नियमाची देखील तुम्हाला काही शब्द माहिती असतील तर ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये पोस्ट करा. किंवा तुम्ही प्रत्येक नियमनिहाय आज सांगणारच आहे मी तो व्हिडिओच्या शेवटी, प्रत्येक नियमनिहाय जे तुम्हाला शब्द शोधता येतील तेवढे शब्द शोधा आणि तुमचे संग्रही ठेवा, म्हणजे तुमचा तो नियम काय होईल अजून त्याचं चांगल्या पद्धतीचं रिव्हिजन होईल. चला आता त्याच्यानंतर पाचवा नियम आपण बघूया, तत्पूर्वी हे मी क्लीन करतो. चला तर पाचवा नियम आपल्याला काय सांगतो बघा, थोडासा मोठा आहे पण सोपा आहे. बघा मराठी शब्दातील एखादे अक्षर दीर्घ असेल, ओके, मराठी शब्दातील एखादे अक्षर दीर्घ असेल तर त्याच्या उपांत्य म्हणजेच त्या अक्षराच्या अलीकडील अक्षराला पहिली वेलांटी द्यावी. बघा सोप्या भाषेत सांगतो की मराठी शब्दातील एखादं अक्षर, मराठी शब्दातील एखादं अक्षर मग ते कुठेही असू दे जर ते दीर्घ असेल, दीर्घ कधी म्हणू शकतो आपण? मी तुम्हाला सांगितलं की ज्याच्यामध्ये आ येतो किंवा दुसरी वेलांटी ई किंवा दुसरा उकार ऊ किंवा ए ऐ ओ हे सुरुवातीला आपण स्वर बघितलेत ना औ हे स्वर हे दीर्घ स्वर आहे, यांची जर काही अक्षर आलेला असेल तर त्याच्या उपांत्य म्हणजे त्याच्या अगदी अलीकडचं त्याच्या पाठीमागचं अक्षर हे नेहमी पहिली वेलांटीच त्याला द्यायची असते. उदाहरण बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा इथे शब्द आहे किडा. किडा किडामध्ये ड ला काना आलेला आहे म्हणजेच ते दीर्घ अक्षर आहे म्हणून त्याच्या आधीचं पहिलं अक्षर की पहिली वेलांटी दिलेली आहे. इथं बघा विळी अळी अळी दुसरी वेळी आली, बरोबर ना, कारण आपण मगाशी नियम बघितलेला आहे शेवटी जर वेलांटी आली तर ती दीर्घ लिहायची असती. मळली आलं बरोबर, अळीच्या आधीचं अक्षर वी पहिली वेलांटी आली. मिनू दुसरा उकार आला बघा दीर्घ उकार आला म्हणून त्याच्या आधीच्या अक्षराची वेलांटी पहिली वेलांटी. पिसे ए ए स्वर आला याच्यामध्ये त्यामुळे त्याच्या आधीच्या अक्षराची वेलांटी पहिली वेलांटी पी. दिवा इथं बघा काना आला दी पहिली आली. निवाडा इथं बघा वाच्या आधी नी बरोबर. किंवा पितांबरी पितांबरी ता ता आलेला आहे ताच्या आधी पी पहिली वेलांटी आली. विशेष शे दीर्घ त्याच्या आधीचं अक्षर वी. किंवा किशोर दीर्घ ओ आलं किशोर त्याच्या आधीचं अक्षर की पहिली वेलांटी. तर लक्षात आलं तर असे अनेक शब्द तुम्हाला पाहायला मिळतील. बघा काही नावं देखील आहेत बघा दिनेश बरोबर ना किंवा मितेश ह्या शब्द ह्या सुद्धा शब्दांची किंवा ही मुलांची नावं जर बघितली आपण बघा मितेश असं लिहितो आपण असं कधीच लिहायचं नाही मितेश हे चूक आहे लक्षात आलं. कारण इथं दीर्घ आलेलं आहे म्हणून त्याच्या आधीचं मी हे पहिलं येणार आहे. किंवा रितेश असं नाव असेल दिनेश असं नाव असेल लक्षात आलं. तर हे शब्द लक्षात आलं ज्यावेळी एखाद्या शब्दामध्ये एखादं अक्षर दीर्घ असतं आणि त्याच्या आधीच्या अक्षराला जर वेलांटी आली तर ती नेहमी पहिली वेलांटीच द्यायची असते. समजला हा नियम? चला आता याच्यासाठी सुद्धा काही अपवाद आहेत. एक अपवाद मी लिहिला आहे बघा गीता. गीता हे एका मुलगीचं नाव आहे किंवा मुलींचं नाव आहे तर गीतामध्ये ता आलेला आहे बरोबर दीर्घ आहे पण त्याच्या आधीचं गी पहिलं नाही ते दीर्घच आलेलं आहे. कारण गीता हा शब्द सुद्धा तत्सम शब्द आहे. तत्सम तो संस्कृतमधून आलेला आहे तत्सम शब्द आहे त्यामुळं
तो जसाच्या तसाच आपल्या मराठी भाषेमध्ये स्वीकारलेला आहे। चला तर हा नियम सुद्धा समजला तुम्हाला की मराठी शब्दातील एखादे अक्षर दीर्घ असेल म्हणजे ते आ ई ऊ ए ऐ ओ औ असेल तर त्याच्या अलीकडचं अक्षर किंवा उपांत्य अक्षरलाची वेलांटी ही नेहमी पहिली वेलांटी द्यायची असते। चला आता याच्यानंतर पाचवा नियम सुद्धा बघितलेला आहे, आपण आता सहाव्या नियमाकडे जाऊया। तर मित्रांनो आता बघा सहावा नियम आपला काय सांगतो, बघा शुद्ध लेखन वेलांटीचा, मराठी शब्दातील विसर्ग आणि जोडाक्षरापूर्वी येणारी वेलांटी ह्रस्व म्हणजेच पहिली वेलांटी असते। मराठी शब्दातील विसर्ग, विसर्ग म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो बघा अम आहा, बरोबर ना, विसर्ग म्हणतो। आणि जोडाक्षरापूर्वी, जोडाक्षर म्हणजे दोन अक्षरं जोडून जो शब्द तयार होतो त्याला जोडाक्षरे म्हणतात, दोन व्यंजने जोडली जातात बरोबर ना, जोडाक्षरे म्हणतो। तर त्याच्या अगोदरचं अक्षराला जर वेलांटी आली तर ती पहिली वेलांटी द्यायची असते। आता मित्रांनो एक लक्षात घ्या की विसर्गवाले शब्द थोडे कमी आहेत, विसर्ग असलेले, त्यामुळं जोडाक्षराचा एक तुम्ही डोक्यातच ठेवून घ्या की जोडाक्षराच्या आधी वेलांटी आली, जोडाक्षरात म्हणजे एखाद्या शब्दामधील जे जोडाक्षर असतं त्याच्या आधी जर वेलांटी आली तर ती वेलांटी नेहमी पहिली वेलांटीच असते। शब्द बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल। बघा इथं निशुल्क, निशुल्क नि इथं विसर्ग आला म्हणून त्याच्या आधीची वेलांटी नि पहिली वेलांटी आली। निस्वार्थ, निस्वार्थ विसर्ग आला त्याच्या आधीचं नि पहिलं आलेलं आहे। आता बघा विस्तव हा शब्द आहे, विस्तव मध्ये स्त हे जोडाक्षर आहे, स आणि त बरोबर ना, तर त्याच्या आधीचं अक्षर वी पहिली वेलांटी। किल्ला, ल ला ल जोडाक्षर आहे म्हणून त्याच्या आधीची वेलांटी की पहिली वेलांटी। शिस्त, पुन्हा स्त आलं बघा त्याच्या आधी शी पहिली वेलांटी। दिव्यावर, दिव्यावर व्या हा जोडाक्षर त्याचा शब्द झाला त्यामुळे जोडाक्षराच्या आधीचं दी पहिली वेलांटी। किंवा दारिद्र्य, दारिद्र्य द्र्य जोडाक्षर त्याच्या आधीचं री पहिलं, लक्षात आलं दारिद्र्य असं लिहायचं नाही हे लक्षात घ्या, दारिद्र्य नाही, री ही पहिलीच येणार आहे कारण हे जोडाक्षर आहे, जोडाक्षराच्या आधी पहिलंच। नित्य बघा त्य आलं म्हणून त्यच्या आधींनी पहिली। साहित्य, जोडाक्षराच्या आधी आली वेलांटी पहिली वेलांटी। नाविन्य, न्य न्यच्या आधीची वेलांटी वी पहिली। प्रसिद्ध, ध द ला ध जोडले त्याच्या आधीची वेलांटी पहिली वेलांटी। निमित्त, इथं त लात आहे, निमित्त निमित्त नाही निमित्त त लात त्याच्या आधीची वेलांटी मी पहिली वेलांटी, लक्षात आला हा नियम। तर मराठी शब्दामध्ये जर विसर्ग आलेला असेल किंवा एखाद्या अक्षरामध्ये जोडाक्षर आलेला असेल तर जोडाक्षराच्या आधीच्या शब्दाची किंवा विसर्गाच्या आधीच्या शब्दाची वेलांटी ही पहिली वेलांटीच असते, पहिली वेलांटी द्यायची असते, लक्षात आला हा नियम समजला। तर असे जोडाक्षरयुक्त तुम्ही शब्द शोधून काढा जे वेलांटी पण आहे त्याच्यामध्ये आणि मग बघा तुम्हाला अनेक शब्द मिळतील ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिलीच वेलांटी असलेली पाहायला मिळेल। ओके चला तर हा नियम देखील आपल्या लक्षात आला असेल, आता आपण पुढचा नियम बघूया। तर आता मित्रांनो वेलांटीचा सातवा नियम काय सांगतो बघा, मराठी शब्दातील अनुस्वारयुक्त अक्षरांना पहिली वेलांटी असते। अनुस्वारयुक्त अक्षरे, अनुस्वार वरती टिंब असणे एखाद्या अक्षराच्या त्याला अनुस्वार म्हणतो, तर अनुस्वारयुक्त अक्षर असेल आणि त्याला जर वेलांटी असेल तर ती पहिली वेलांटीच द्यायची असते। उदाहरणार्थ चिंच, बघा इथं अनुस्वार आला म्हणून ची पहिली। डाळिंब, लीला अनुस्वार आला पहिली वेलांटी। भिंग, भी भी पहिली वेलांटी आली। जलसिंचन, सी पहिली वेलांटी कारण इथं अनुस्वार आला। रिंगण, री पहिली वेलांटी। भिंगरीमधलं भी पहिली कारण अनुस्वार आला। किंमतमधलं की पहिली वेलांटी, लक्षात आलं समजलं। किंवा चिंतामणी आपण शब्द लिहितो बघा, किंवा चिंता शब्द देखील घ्या, चिंता शब्द बरोबर ना पहिली वेलांटी आलेला आहे। म्हणजे अशा पद्धतीचे जे शब्द असतात ज्याच्यामध्ये एखाद्या शब्दावर किंवा अक्षरावर अनुस्वार असेल आणि त्याला वेलांटी पण असेल, अनुस्वार प्लस वेलांटी असेल, तर ती वेलांटी नेहमी पहिली वेलांटीच लिहायची असते। कधीही भिंगरी शब्द असा लिहायचा नाही, भिंगरी चुकीचा आहे, लक्षात आलं। किंवा किंमत, किंमत चुकीचा आहे, लक्षात आलं। अनुस्वार आणि वेलांटी आली तर पहिली वेलांटीच येते। चला तर अशा पद्धतीने हा सातवा नियम देखील तुम्हाला इथे समजलेला असेल। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण एकूण सात नियम बघितलेले आहेत ज्याच्या माध्यमातून निश्चितपणे आपल्याला कोणत्या शब्दाची कोणत्या अक्षराची वेलांटी
पहिली वेलांटी असते आणि कोणत्या अक्षराला दुसरी वेलांटी असते हे समजलेलं असेलच। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये लिहा। तुमच्या काही शंका असतील किंवा याच्या नियमांशी संबंधित जर तुम्हाला काही अपवादात्मक असे शब्द पाहायला मिळाले असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये पोस्ट करा। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही प्रत्येक नियमनिहाय तुमच्या पुस्तकातून किंवा तुमच्याकडे पेपर्स असतील किंवा मासिक असतील त्याच्यामधून असे वेलांटीचे शब्द शोधा आणि ते प्रत्येक नियमनिहाय ते कॉलम म्हणजे सेपरेटली लिहा, म्हणजे तुम्हाला हे नियम समजायला किंवा त्याचा रिव्हिजन व्हायला अजून मदत होईल। तर हे काम मात्र आपण नक्की करा। आणि अजून एक काम करायचं आहे ते म्हणजे व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, आपल्या सगळ्या मित्रांना शेअर करा आणि अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते लाल बटन दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये आपण उकाराचे नियम बघणार आहोत, तो सुद्धा तुम्हाला निश्चितच उपयोगी असा व्हिडिओ ठरणार आहे। चला तर भेटूया त्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्ही वेलांटीच्या नियमांचा सराव करा। थँक्यू व्हेरी मच।